महिलांचे सक्षमीकरण व्हावे, महिलांनी उद्योगधंदे उभारावेत असे अनेक जण सांगतात, पण प्रत्यक्षात अशा महिला खूप कमी आहेत। नाशिक येथील सौ भारती खारकर या मात्र याला अपवाद आहेत। स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारून त्यांनी अनेक महिलांना आज नोकरी दिलेली आहे, रोजगार दिलेला आहे। सौ भारती खारकर यांचा व्यवसाय, त्यांची ही गोष्ट आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। भारती खामकर या एक उच्च शिक्षित तरुणी आहेत, पण त्याबरोबर त्यांनी अनेक महिलांसाठी रोजगाराची संधी दिलेली आहे। यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, बी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो आहोत नाशिक येथील गोंदे धुमाळा या ठिकाणी, आणि भारती खारकर यांनी या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या प्रकारचा उद्योग सुरू केला आहे, ज्याच्या माध्यमातून आज 25-30 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। आणि त्यांचा हा उद्योग जो अतिशय वेगळा आहे, त्या उद्योगाबाबत आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। मॅडम नमस्कार। हा उद्योग मी 2014 चालू केलेला आहे, आणि उद्देश असा होता की सगळ्यांना रोजगार मिळावा, कारण मी स्वतः पण घर सांभाळून जॉब करत असताना खूप अडचणी यायच्या अनेक। मुंबईला पण वगैरे मी जॉब केलेला आहे, पण फॅमिलीमध्ये माझ्या वडिलांचा स्वतःचा बिझनेस होता अगोदर, पण नंतर त्यांनी वयानुसार ते बंद केलं होतं सर्व। पण असं कायम इच्छा होती की आपण पण स्वतःचंच आपलं काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मग हां, तर त्यांच्या जे ओळखी होत्या थोड्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सर्व स्टार्ट म्हणजे हा उद्योग सुरू केला। पण मला एक सांगा, हा उद्योग काय काय बनवता तुम्ही आणि काय उद्योगाचं नाव काय तुमचं? आमच्या उद्योगाचं नाव प्रगती एलटेक इंडिया आहे। प्रगती एलटेक इंडिया, आणि आम्ही MCBचे कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चर करतो, म्हणजे आपल्या घरात जे स्विचगार्ड्स असतात, जे शॉर्ट सर्किट झाल्यावर ट्रिप होतात, तर त्याच्यामध्ये MCB लागतो, आणि त्या MCBला लागणारे काही कंपोनेंट्स असतात ते आपण मॅन्युफॅक्चर करतो। पण मला एक सांगा की आज आहे ना, तुम्ही तुमचं शिक्षण काय आहे? माझं शिक्षण तर खरं म्हणजे सर BA झालेलं आहे, BA MBA LLB असं माझं आहे। तुम्ही एकदम वेगळ्या क्षेत्रात होता, तसं तुमचं इंजिनिअरिंगशी तसा का फारसा काही संबंध नाहीये, काहीही नाही। BA असताना तुम्ही BE कडे वळलात, तर तो उद्योग हाच करावा असं कसं वाटलं तुम्हाला? त्याच्या मागचा काय उद्देश होता का की हा उद्योग करावा? नाही, असं म्हणजे हाच उद्योग करावा असं काही नव्हतं, पण काहीतरी स्टार्ट करायचं, पण मग जे पण रेफरन्सेस मिळत गेले किंवा थोडेसे वडिलांच्या जे ओळखी वगैरे होता, त्या अनुषंगाने मग ह्या फील्डमध्ये आलो। आणि खूप सुरुवातीला काही फारसं म्हणजे जसं इन्व्हेस्टमेंट ह्या पण बऱ्याचशा अडचणी असतात लागणाऱ्या, म्हणून मग त्याला कन्सिडर करून एक कमी ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच काही सपोर्टिव्ह असतात त्याप्रमाणे हाल असं। सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रगती एलटेक इंडिया ही एक कंपनी उभी करून त्याच्या माध्यमातून लागणारे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या तुम्ही उत्पादित करतात, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 2014 हा उद्योग त्यांनी सुरू केला आहे, आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही जी केंद्र सरकारची अत्यंत चांगली योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणं ह्या योजनेचा उद्देश होता, आणि त्या योजनेतूनच मला वाटते तुम्ही 25 लाख रुपये त्यावेळेस घेतलेले आहेत, आणि 25 लाख रुपये आता आज 35-35 किती लोकांना रोजगार दिला तुम्ही? 35-40 लोकांना रोजगार इथे उपलब्ध झाला आहे। मला असं वाटतं की ह्या योजनेचा खऱ्या अर्थाने यांनी उपयोग करून घेतलेला आहे, त्याचा फायदा त्यांना झालेला आहे। पण मला सांगा की आता ह्या उद्योगातून जे तयार होणारी गोष्टी आहेत किंवा तयार होणारे जे पार्ट्स आहेत, वस्तू आहेत, त्या तुम्ही कशा विकता, त्याचं मार्केटिंग कसं करता? आमचे वेंडर्स आहे, आम्ही ऑथोराइज्ड वेंडर झालो आहोत, L&T स्नायडर, हनीवेल, पॉलीकॅब, वीगार्ड ह्या कंपन्यांना अप्रोच करून मग त्यांच्याशी तसं प्राईसमध्ये बसवून वगैरे सर्व जे प्रोफेशनली आपण ह्या गोष्टी करतो तसे करून त्यांच्याकडनं मग ऑर्डर्स मिळवले। बरं, आणि ह्या भागातली कोण किती म्हणजे कुठल्या कुठल्या भागातली लोकांना इथं येणं सोपं आहे किंवा गोंदे गावातलीच आहे? हां, स्थानिक लोकांना जास्त प्राधान्य दिला जातं, रोजगार दिला जातो, आणि म्हणजे आम्हाला पण बरं पडतं इथलेच लोक असेल तर मग अवेलेबिलिटी इझी होते। आता एक लक्षात घेतलं पाहिजे की एक महिला शिकली तर सारं कुटुंब शिकतं असं महात्मा फुले म्हणले होते, पण एक महिलेने जर रोजगार केला तर अनेक लोकांना रोजगार भेटतो हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला फार छान वाटलं की वेगळ्या क्षेत्रात महिला येऊ शकतात आणि त्या स्वावलंबी उभ्या राहू शकतात,
हे भारती मॅडम आपल्याकडे पाहून मला वाटलं की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं लोकांना कायमचा रोजगार दिलेला आहे, परंतु एक वेगळं क्षेत्र निवडलंय की नेहमीच आपण बघतो की ग्रामीण भागातल्या महिलांना अनेकदा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात परंतु काय करावं हे समजत नाही. तुम्ही अभ्यास करून वडिलांचा उद्योगाला एक प्रोत्साहन म्हणून तुम्ही तो वारसाने तुम्ही चालवलात. कदाचित तुमच्या भावांनी तो उद्योग नाही सुरू केला पण तुम्ही वडिलांचा उद्योग मुलगी म्हणून तो वारसा हक्काने सुरू करत आहात, चालवत आहात. पण आता अजून काय काय यापुढे करायचं आहे किंवा अजून कोणत्या गोष्टींची कमतरता आहे असं तुम्हाला वाटतं उद्योगात? उद्योगात सर बिझनेस हा एक फार मोठा पार्ट असतो की तो आपल्याला कंटिन्युअस मिळायला पाहिजे. तर मग ह्याच्यासोबतच अल्टरनेटिव्ह बिझनेस ऑप्शन्स फार गरजेचे असतात आणि त्याच्यासाठी लागणारा फंड्स पण फार इम्पॉर्टंट असतं. कारण ह्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कसं असतं, टूलिंग्स किंवा ह्याच्यामध्ये वेरेंटेड होत राहतो, तो सतत कंटिन्युअस लागत राहतो. म्हणजे एकाच एकदा घेतलं आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट झाली असं होत नाही, कारण ते वेरेंटेडमध्ये तो कंटिन्युअस लागत राहतो. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये नवीन खूप ऑटोमेशन्स डेव्हलपमेंट असतात, टेक्नॉलॉजी असतात, तर ते नवीन टेक्नॉलॉजीसाठी खूपच महाग मशीन्स असतात ज्या इझिली म्हणजे सपोर्ट मिळायला पाहिजे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं. पण असतात खूप साऱ्या स्कीम्स आणि मी बऱ्यापैकी सर्व स्कीम्स जे पण मला मिळाल्या आहेत त्याचा मी पुरेपूर फायदा करून घेते आणि इतरांनाही खूप मार्गदर्शन करून त्यांनाही सांगत असते की तुम्ही इकडे अप्रोच करा आणि ह्या गोष्टींचा फायदा घ्या. कारण महिलांना इनिशियली फंड्स मिळणं फार डिफिकल्ट असतं, घरून पण तेवढं सपोर्ट ॲज सच मिळत नसतो. कारण असतात म्हणजे ते जेव्हा नीड असते बिझनेस चालू करण्याची त्याच्यासाठी फायनान्शियल आपण क्रायसिस कुठेतरी ते अडचणींमध्ये असतो, म्हणूनच आपल्याला तो व्यवसाय किंवा काहीतरी उद्योग सुरू करण्याची एक हे असते. तर फंड्स हा सपोर्ट म्हणजे मला तरी PMEGP कडनं जो इनिशियल सपोर्ट मिळाला तो फार खूप मोठा होता, म्हणजे इतका मोठा वाटा आहे त्याचा या सगळ्या गोष्टींमध्ये. विभागाने तुम्हाला खूप मदत केली असं हो. परंतु आता तुम्हाला सुरुवातीला उद्योगात कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्या कशा सोडवल्या? टेक्निकल अडचणी भरपूर होत्या. मग काही गोष्टी आम्हाला नवीन असतात, माहिती नसतात, मग ते कुठून करून घेणं, टूल्स बनवून कसं घेणं, कारण वेगळ्यावेगळ्या लोकांची वेगळीवेगळी पद्धत असते. मग इनिशियली ते बऱ्याचपैकी आपल्याला महाग पण पडतात किंवा अपेक्षित जसं त्याच्याकडनं आलं पाहिजे तसं नाही होत. मग त्याच्याने कंपनीज पण थोडेसे हे करतात की बाबा तुम्ही अजून एवढा वेळ झाला, तुम्ही नाही देऊ शकत आहे. पण एक पेशन्स आणि स्टेबिलिटी हवी बिझनेसमध्ये, हे मी लर्न केलेलं आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये असाल तर आपोआप मार्ग निघतात, सोल्युशन्स येतात आणि म्हणजे मार्गदर्शन करणारी लोक पण मिळतात तशी. पण आता ज्या महिलांना असा काही उद्योग करायचा असेल किंवा ज्या आता अनेक मुलं आज शिकलेली आहेत, तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही, हाच सगळ्या राष्ट्रासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. तर नवीन लोकांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल की काय करता येईल किंवा काय करावं लोकांनी? मी तर नक्की हा यंग जनरेशनला आणि महिलांना पण सांगेल की तुमच्या मनात जेही काही असेल की एखादी पण गोष्ट असेल इच्छा काही करण्याची, तर तुम्ही पूर्णपैकी त्याला फोकस राहा. त्याच्याकडनं जेवढे आपल्याला माहिती मिळवता येईल, त्या चार लोकांकडनं, दहा लोकांकडनं, त्या फील्डमधले एक्सपर्ट्सकडनं, म्हणजे थोडासा तो एक सर्वे असतो किंवा स्टडी असतो, तो जर केला ना तर तुम्ही नक्की सक्सेसफुल होऊ शकतात. फक्त तुमचं फोकस एक असलं पाहिजे की हां हे आपल्याला करायचं, ते जर डिसाइडेड असेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. हो, एकदम बरोबर आहे की आपला निर्धार निश्चय आणि कष्ट करण्याची तयारी असेल, संयम असेल आणि जे करायचं आहे ते पक्क माहीत असेल तर त्याच्यात यशस्वी होता येतं हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. पण अजून एक मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट कसा भेटतो उद्योगात, लोक तुम्हाला काय? नाही, माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट आहे आणि तो असायलाच हवा एखाद्या स्त्रीला किंवा कोणालाही जो नवीन बिझनेस करतोय, त्यांना घरच्यांचा सपोर्ट असला तरच. कारण कसं असतं, इमिजिएटली सक्सेस मिळत नाही किंवा इमिजिएटली तुम्हाला इन्कम त्याच्यात स्टार्ट होत नाही, एक सर्टन टाइम आपल्याला द्यायला लागतो. बरेच वेळेस खूप खूप वेळ द्यायला लागतो, पण त्यावेळेस घरचेच असतात जे आपल्याला सांभाळून घेतात आणि जर त्यांनी आपल्याला सांभाळून घेतला आणि तो जर सपोर्ट दिला तर मग आपण हां. कारण जो पेशन्स मी बोलली की पेशन्स किंवा स्टेबिलिटी जी आपल्याला ठेवायला लागते, जर आपलं पीस ऑफ माइंड जर असेल किंवा ती गोष्ट म्हणजे ते पेशन्स ठेवण्यासाठी तेवढा सपोर्ट पण लागतो, नाहीतर मग सगळीकडनं जर बर्डन आलं तर थोडं डिफिकल्ट होतं ती गोष्ट. खूप आभार. आणि मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की गोंदी येथे हे प्रगती एलटेक इंडिया ही कंपनी आहे की जी पार्ट्स बनवते इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीतले.
आणि मोठमोठ्या कंपन्यांशी त्यांनी टाईप केलेला आहे, त्यांचा जो फिनिश प्रॉडक्ट आहे तो कोणता आहे तुमचा? असे हा एक आक्षेप म्हणजे एक ते असे काही प्रॉडक्ट्स जे आहेत ते फार चांगल्या क्वालिटीचे ते इथं बनवले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या ज्या ह्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या त्यांना ते पाठवतात देतात. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी येत नाही, हे करणं तसं फार कौशल्याचं काम आहे आणि हे कौशल्य तुम्ही इतर महिलांना पण शिकवलेलं आहे. हो, कारण हे कौशल्य आहे आणि हे खूप चांगलं काम ते करत आहेत, महिलांना रोजगार दिला आहे. मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो, तुमच्या कार्यात तुम्ही फार पुढं जावं आणि या भागातली एक चांगली कंपनी तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना माहीत व्हावी. एक महिलेनी सुरू केलेला उद्योगापेक्षा महिला काय करू शकतात हे तुम्ही दाखवल्याबद्दल खूप आभार, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. एका महिलेने सुरू केलेला व्यवसाय अनेक महिलांसाठी उपयोगी ठरत आहे. कित्येक महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न सौ भारती खारकर यांनी आज निकाली काढलेला आहे. या आणि अशाच यशोगाथांसाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि महिलांना रोजगारास येण्यास प्रवृत्त करा. धन्यवाद.